तर मंडळींनो, आज गणपती बाप्पाचा दुसरा दिवस असा आणि किरण आज येऊचो असा असा समजला माका. हे बघ, ह्याची ओळख करून देत आहे. हे असा सानू, आमच्या घरातली एक हिमू, सॉरी हिमाणी, हिमाणी वाटाण्याचा गोलदाना. सानू आमच्या बाहेर गेली आहे बाजारात, त्यामुळे ती नाही. हा सानू, ये आता तू. सांगितलं पुटेज खायचे असतात. हा, निक्की सारखी, निक्की सारखीच आहे. हा, ही आहे सानवी, आमच्या घरातली एक सिंगर. काय सिंगर आहे? बोल बघू एक गाणं. आवाज नाही माझा, बसलाय आवाज. बसला सांगतो, बसलाय म्हणून. तर ही बिग बॉस जास्त बघते. मी पण बघते, मी पण बिग सांगतोय ना. पण पुढचं सांगूया, दोन तीन डायलॉग मारून बुकिटे. झपुक झपुक टेंगुळ, डेंगुळ, एसक्यू वाय क्यू झेड क्यू. तर यांची ओळख तर झालेली आहे. आता तू बोल, तुला काय सांगायचं आहे? गणेश, आज आमचा गणपती आलाय. आम्ही आज खूप जेवायला बनवलंय, खीर, आज आलाय. नाही, कधीच आलाय. कधी? सरळ सांग, येड्यासारखे काय करते? लोकांना समजायला तरी पाहिजे का बाबा कधी आलं काय? तुझ्या दाताला तार बांधून वाजवली. बोल सांग, पण तू ढालते का झालं एवढी? तर चावी दिली आहे का तुला कोणी? सांग आता. चल, आज दुसरा दिवस आहे, आमचा गणपती पण आला आहे. आणि जेवायला काय बनवलंय? जेवायला पापड बनवले, दाळ भात, खीर आणि मोदक, अळूची भाजी, हे सगळं. दादा चल आरतीक जाऊचा. चल आता मालवणीत सांग ना. दादा चल आरतीक जाऊचा. चला तर आता आरती करूची आमका, आणि त्यानंतर मग वाडी दाखवून आम्ही जेवक बसतलो. तर मंडळीने किरण इलो आपल्या घराकडे. गणपती बघू. लवकर बरो कर म्हणून सांग. पुढच्या वर्षी तू धरू घेऊ का? नमस्कार, मनपूर्वक नमस्कार. हसत नाचत ये गणराया, मन मुझे हे तृप्त कराया. सर्व गणेश भक्तांचे. चल किरणचं आता आमच्या गणपतीचं दर्शन घेऊन झालं. किरण चललो आता घरात, पण किरणा अजून आसरो घेऊचो लागता दुसऱ्याचो.
जरा तो नको आपल्या आता तू म्हण तू म्हण आम्ही म्हणन का मी म्हणतो पुढच्या वर्षी आमचं गणपती दुरुक तू यायचा गणपती पण येत लय अनुक पण येत तुला आणि विसर्जनच्या टायमक पण येत ओके चलेंगा चल मग म्हणतात या चला आणि जास्त हे टाकू नको पूर्ण धुमावून टाकतेस एक एक कापूर टाक आहे बर जोरात बोल जोरात बोल काय बोलत आता बोल एकच गाणं येतं तुका एकच गाणं येत विठ्ठल माझे माऊली विठ्ठल माझे तर मंडळींनो काय झालं माहिती आहे दुपारचा सगळा आटापला त्याच्यानंतर मस्त झोपलं आहे कारण रात्रीची आताची भजना चालू झालेली आहे तर एक ऑर्डर अचानक गेलेली बड्डेची तर म्हटलं पहिलीच ऑर्डर असा 75वा बड्डे होतो काकांचा एका तर तिकडे जाऊन मस्त फोटो वगैरे काढून आत्ता मी 11 वाजले घराकडे येईल जेवलं आहे तिकडेच म्हटलं जर भजनं चालू झालेली असली तर जाऊ बरा भजनांका तर इकडे मस्ती करत होते सगळे त्यांना बसवलं जरा धमकी देऊन ते इकडे बघ जेवलात का विचार जेवण झालं का जोरात बोल जोरात जोरात जेवण झालं का जागेवर बस खाली उतरायचं ना तर ही आमची जी मू आम्ही ओळख करून दिलेले मग अशीच येडी येडी डोक्यान येडी बुक्की टेंगू स्वरात बोल तर असं विषय तर आज मी तुम्ही ना अजून भजनाचं फोन इलो ना खरं भजन आता माहिती ना मस्त वेगळी गवळणीची गवळणीची झलक दाखवते हो काहीतरी दाखवते कारण मी आज काल जाऊन नव्हते काल जरा गोळी घेतलेली आणि झोपलेले तब्येत आज जरा थोडीशी बरी आहे कालपेक्षा तर काहीतरी एक झलक दाखवते आज भजनातली तुम्हाला तर मंडळी इकडे एक वाईट न्यूज भजनप्रेमीसाठी लिहिलेली आहे म्हणजे मी एक भजन प्रेमी असं आणि माझ्यासाठी एक वाईट न्यूज मेसेज वरती येईल तर मग काय सांगताय तुम्हाला मग मी आता मस्त फ्रेश झालेलो आहे आणि आता कपडे तयार होता कपडे चेंज करतलंय आणि इकडचे तिकडचे व्हिडिओ बघतलंय आणि झोपतलंय कारण 1.5 दिवसाचे गणपती आमच्या वाडीत होते आमच्या वाडीचा भजन असा आणि वाडीतल्याच
गणपतींच्या समोर आम्ही भजनं करतो, म्हणजे वाडीतल्याच घरातने आम्ही भजनं करतो. तर 1.5 दिवसाचे गणपती होते ना, त्याच्यामुळे काल बरीचशी भजनं झाली आणि त्यामुळे आज भजन नाही राहिलं, म्हणजे कोणी सांगूक नाही की आज आमच्याकडे भजन करा. तर त्यामुळे आता माझा मूड खराब आहे, खराब आहे, खरोखर खराब असा. कारण इच्छा होती काल जाऊ नाही होते, म्हटलं आज जाऊन रेमटवायचा, रेमटवायचा नाही आरडायचा व्हायचं असा होता. पण काय करणार, असो उद्या जर असं विषय झालो तर आम्ही आता उद्या भजनाक जात आलो, त्यामुळे आज तुमका नाही उद्याच्या व्हिडिओत मी तुमका नक्की दाखवतो, नक्की ऐकवतले भजन. आज मी तिकडे सुद्धा गप्पटापट पटापट त्यांनी सांगितल्याने जबरदस्ती केलं ना की जेव थोडासा थोडासा जेव, तर मग ते पटापट पटापट खाले म्हटलं 10:30 वाजले भजन स्टार्ट होता, पटकन जाऊया. त्या भजनवाल्याचं काय ग्रुपवरती मेसेज नव्हतो म्हणून मी पर्सनल माझ्या भावाशी मेसेज केलं, तर तो म्हणता आज भजन नाही सॉरी. मग काय असो, आता उद्याची वाट बघायची. तर ह्यो व्हिडिओ मी इकडे संपवतोय, भेटूया उद्याच्या व्हिडिओत, म्हणजे पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत टाटा बाय बाय.